9000 ओकड कापला म्हसोबाला, 9000 बोकड, आणि देवाला भक्तांना खेळायला खुर खुर, आणि ते खुर का वाहिले ते शिजत नाहीत, शिजत असते तर देव वासच मेला असता. लोकांनी देवाचा खेळ केला, खेळ त्याला ए आपल्याला देव पाहिजे ना, आता लागला करण तुम्हाला, आता याला देवाने तयार केलं, खेळताय ना याला असं तयार केलं, ए का देव याने व्हायचं नाही, याने देव पाहिजे नाही, याने देव व्हायचं, याला राक्षसही होण्याची ताकद आहे. आणि बऱ्याच वेळा तुम्हाला सांगतो, मृत्यू माणसाला विशिष्ट वयाच्या आत यावा, लोकांना वाईट वाटतं पण ते चुकीचं आहे, हालचालीतच जावं, लोकांना वाईट वाटतं पण ते चुकीचं आहे, हालचालीतच जावं. घरच्याने थुकेपर्यंत आपण राहू नये, काही माणसं चालू चालू गेली, काही औषध पिऊन गेली नाहीत, नळी घालून आणली ओके, इकडं नळी घालती इकडं काढली ठणठणी दे, आणि काही माणसांना अख्खं गाव कटाळलंय, मरणच पाहुणे भेटायचेच बंद झाले, मरण तर भेटतच का, पाहुण्यानेच फोन केला कस काय म्हणले आहे अजून ते आहे मात्र का यंदा राहत काय नु जाईल. आणि काही माणसं चालू चालू गेली, एक वाक्य सांग, शरीर पारतंत्र्यात न जाता जावं, याला कोणी लघवीला देऊ नये, याला कोणी बाथरूमला देऊ नये, आणि याला कोणी तांब्यावर पाणी देऊ नये, इतकी वेळ याच्यावर येऊ नये. देवाने ठरवलं माणूस तयार करायचा केला, आणि देवाने याला 18 गोष्टी दिल्या, पा कुठून आलोय कुठेकडे आपण, ओम तयार झाला, 4 खाणी तयार झाल्या, आणि त्याला 14-18 गोष्टी दिल्या, 18 त्या फक्त माणसालाच दिल्या. आता ऐकायची एक एक गोष्ट, 18, एक आहार, बैलाला आहार आहे माणसाला आहार आहे, बैलाला निद्रा आहे माणसाला निद्रा आहे, बैलाला भय आहे माणसाला भय आहे, बैलाला माहीत होऊ नये माणसाला माहीत होऊ नये, पण बैलाच्या सगळ्या गोष्टीत मर्यादा आहेत. किती दिवस उपाशी मुरल्या त्याजण अजून कोंबडी खाल्ली नाही, आणि वाघ किती दिवस उपाशी मुरल्या त्यानं गवत खाल्लं नाही, पण हे वट वागून असं आहे, एक वस्तू अशी राहिली नाही कयानं खाली नाही, इतकं दरिद्री खाण्याच्या बाबतीत आहे. बैलाला आर आहे, ए याला आर आहे, आणि तुमच्या पहिलंच वाक्य पायापडून सांगतो, महिला पुरुषांच्या फळ बीजेचा दिवस बीजेचा महिना आहे, आराला किंमत द्या, जोपर्यंत तुम्ही डांबरीचं खाता तोपर्यंत तुम्ही रोगानेच मरणार, तुमचं काय मत आहे, खायचं नाही ना, एकदम मुळात हा जो पट्टा आहे ना तुमचा, तुम्ही फक्त श्रीमंत आहेत, खायला कोण काय तुम्हाला, फक्त गाड्या घेतल्यात बंगले बांधलेत बायका सोन्यानं वाकवल्यात पांढरी केस काढी केल्यात बँकेने पैसे ठेवल्यात आणि पाव खात्यात, इतकी दरिद्री लोक आहेत, खायला कुठं काय, जीसीबी घेईन ट्रॅक्टर घेईन धाबा टाकन पंप टाक मरतो का, खायला कुठं काय, ए खायलाच नाही लोकांना, खायलाच नाही. महिला म्हणा सोनं आहे तुमच्या घरात, तुमच्या कोणत्या बाईच्या घरात 5 किलो खोबरं येतं महिन्याला बोटवर, कर बरं कर बरं, मी तो सत्कार करतो, जाऊ दे मरू दे, तुला खोबरं कळत का, काजू बदाम तर तुझ्या खांदाने तो पाहिले नाही, मग काय खाती बोमलाची मिरची नांड्याच्या बोळ्या काय तरी, आणि हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, ए अख्खं जीवन आहारावर आहे. ओ ज्यांचं आपण पुण्यस्मरण करतो ना, ते मृद ते गायन सम्राट होते म्हणून त्यांच्या मागे डेकोरेटर धार्मिक झाले, डेकोरेटर धार्मिक का झाले, हे यांनी कमवलेली इष्टेत नाहीये, हे आशीर्वादाने मिळालेली इष्टेत आहे, यांनी कमवलेली नाहीये, कोणी कमीत नाही, फक्त कोणाचा तरी आशीर्वाद लागतो आणि आहाराला किंमत आहे, मग गुन्हेगारी का वाढली, खायचंच नाही, ए खायलाच नाही लोकांना, खायचंच नाही, गाड्या बंगले इतकी साबण आहेत आंघोळीला मोरी तुंबली फेसन आणि पाव खात, 1.5 कोटीचा बंगला आहे आणि पोहे खाला डांबरीवाला भिकारा औलादीचा, तो बायको केली का नक्की, तुला जर गड्याच्याच हातचं गोड लागत झुराळ पडेल रसा खाता डांबरीला नालाय का, घरी जेवायला काय रोग झाला का तुम्हाला, रोट्या तंदुरी हलकट क्वालिटीची
आणि त्या भाजायला तवा नाही आहे, तावा आहे. आणि त्याला उलट ती नाही आहे, हुक आहे हुक. 1 2 3 1 2 3 तरी 22 22 रोट्या खाणारे साने 22 22 मह्यापुढे बसेल आत्ता कीर्तनात. आणि रोट्या खाऊन आला का खेळात. फेण लावलं तरी घाणवा जाईन झाला तू. खायला हा विनोद समजू नका. गुन्हेगारी हे गुन्हेगारी मारामारी आहारावर आहे. गुन्हेगारी का वाढली हसण्यावरी गोष्टी देऊ नका. 16 पोरगा बलात्कार करतो, 17 पोरगा खून करतो, 18 पोरगा मर्डर करतो. याला एकमेव कारण आहार नाही आणि संगत चांगल्याची नाही. हे आमच्या रांगेत हे पोर होवे ना, हे महाराज नाही होद्या, गायक नाही होद्या, वादक नाही होद्या, पण चोर होणार नाहीत. चोर नाही होणार. माण करण्याची ताकद तुम्ही आमच्या संगळ भजन करू नका. नुसते आमच्या संगतीत राहा तरी बरबाद होणार नाही. शेजारची बाई भजनाला जातील, आपल्याला भजन येत नाही ना, फक्त ते रंग जाऊन बसा, जाऊन बसा. निदान 2 तास पाप तरी डोक्यातून जाईल आणि आपल्याला वाईट बुद्धी येणार नाही. तिच्या भाजनावर जळू नका. तुम्ही चांगल्याच्या संगतीत बसा. मग ए 2-4 पोर एकत्र आले तर मोटरसायकल काल उठतात. आज एकट्यानं मोटरसायकलवर प्रवास करणं मुश्किल झालंय. 2-4 पोर आणि एकत्र यायचं, त्याला लाईट द्यायची, त्याला कानपट्टी द्यायची, 2-4 रुपये काढून घ्यायचे, रात काढून घ्यायची. हा धंदा झाला. ट्रकवाल्याला हॉर्न वाजवायचा, त्याला गाडी आडी लावायची, त्याच्या 2-4 कानपट्टी द्यायचं, खिशातले 7-8 हजार रुपये काढून घ्यायचे, त्याच्या मोबाईलचे सिम मध्ये इकून टाकायचं, 2-4 हजार रुपये मिळाले रात्र काढायची. कार्यालयातून महिलांचे दागिने चोरीला जातात, याच्यापेक्षा वाईट काय. आज 500 500 बाया कार्यालयात गप्पा आणत बसत आणि तुमच्या गाड्यातले दागिने जातात म्हणजे कसे. 1 तोळा सोनं गेलं काय गेलं, 50 हजाराचं सोनं आहे, 20 इकडं होईना. आणि गुन्हेगारी प्रवृत्ती फक्त आहारामुळे संगतीमुळेच वाढली, तुमचं काय मत आहे. चांगलं खाणाऱ्याच्या पैसे घेत असलो का खून करीन माणूस. माळकरी माणूस आणि बिगर माळकरी माणूस वागण्यात फरक आहे. माळकरी घाई घाई घोडा लावू शकत नाही. माळकरी बायकोला शिव्या देईन, मी म्हणतो उचलून आपतील, पण भोकासणार नाही, डिरिंग करीत नाही. ते म्हणतो नको एक हरी आत्मा जीव शिवशिव. आणि दारुडे बिरुडे बापांना उचलून आपतीतात का. खाणं रांगड आहे. एक आहार झालं बरं ना. खाण्याला किंमत द्या. यांना जरा खोबरं चारा, खारका चारा, बर्गर 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 चालते घ्या. बर्गर काय सकाळी उठल्या उठल्या सतत चपात्या करायला काही झालंय. सकाळी उठल्या उठल्या गॅस पेटवला, पाणी तापवायचं, पाणी तर गिझरलाच तापतंय. मग सतत चपात्या करून ठेवून पोरांना चहा चपाती द्यायला का हरकत आहे, दूध चपाती द्यायला का हरकत आहे. रात्रीची चपाती सकाळी खायची तर शिळी झाली म्हणती, आणि 1.5 वर्षाचं बिस्किटच्या आत पडून खाती. बिस्किट का आहे. बरं ये जाऊन पटकन जाऊन हो, लांब जाय. काय तुम्हाला पोरांना बिस्किट दे, बिस्किट देत असते पोरांना. आणि बिस्किट का असेल गव्हाचे पाव कसे देत. मग तुम्हाला खायला काय प्रॉब्लेम आहे घरी. सपद काय काम आहे तुम्हाला. पाणी हा भरी तो दळ नाही आणतो पोर हे झोपी तो पोर कुकर तुम्ही लावी त्या शिटे हा मुशी तो काय करते. 1.5 1.5 वर्षाच्या पोराला मोबाईल खेळायला द्या तर काही वाटत नाही. 1.5 1.5 वर्षाचं काय ते मोबाईल खेळाते. आणि लाज नसल्यासारखी आई म्हणते त्याला मोबाईल दिला ना आका स्वयंपाक होय पोर थोडं सुद्धा नाही सांग काय तरी लाज वाढ देतो. एका बाईला मी म्हणलं मोबाईल मोलायला देऊ नये, ती म्हणली तू ऐकत नाही ऐकत नाही अय ऐकत नाही अय ऐकत नाही. 2 वर्षाचा हा 40 वर्षाचा तुला शब्दाच्या पुढे नाही. आणि तुला हा 2 वर्षाचा कळत नाही का. वाघ होता लग्नाच्या अगोदर वाघ, बिबट्या झाला बिबट्या. शिंपून पेरगाळलं तरी उठाना तो. एक आहार 18 ऐकायचे 18 2 आणि पाया पडतो. ए आहाराला किंमत आहेच. आहाराला किंमत ए आहाराला किंमत आहेच. मग गुन्हेगारीच कमी होईल. 1 आहार 2 निद्रा. झोपेच्या मर्यादा पाळा. काही पागल माणसं आहेत अख्ख्या रात जागत्यात आणि ऊन पडेपर्यंत झोपत आहे. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, सूर्य उदयानंतर जो माणूस उठेल त्याचं तोंड पाहू नये. तो सगळ्यात दरिद्री माणूस, सगळ्या भजन्यांसकट. काय तुम्ही 12 वाजेपर्यंत भजन करता म्हणजे काही देव बोखंड घेत नाही तुम्ही.
गायक वादक महाराज हा दिवस सुगायच्या आतच उठला पाहिजे. तिथं मी असू नये तर माझा बाप असू नये तर आम्ही दोघं संघ असतो. तुम्ही उनपाडता उठायचं, लोकांना सांगायचं प्रभाते म्हणी रामचिंतीत जावा आणि तो पप्पे जायचा मुका घ्यावा काय पण तिथं जावा असं चालत नाही. नाही पहिली झोप ए विनोद नाही, झोपेला किंमत आहे. जुनी माणसं बैल जर चाकांच्या बाजारात इकायला न्यायचं ठरलं ना तर गावातली लोक उठायची आत बैल गावाच्या बाहेर न्यायच होती. नको एखाद्या पालथ्याचं तोंड पाहायला आणि एखादं डबडं घेऊन निघायचं चाललं काय आलं काय मध्ये बैल टायल गुंडाळून डबडं घेऊन चाललं राम राम बाजारला चालले का तो बैलच घेऊन मागे यायचा तो तोंड पाहिलं मी पुढच्या शनिवारी जाईल तुझ्यात जीव सूर्य उदयापर्यंत उठू नये बोला ना. आपल्या घरात आजी मम्मा लवकर उठते का मम्मी आजी का मम्मी आजी करेक्ट. गॅस पेटवते ती आजी, पाणी तापवते ती आजी, चहा करते ती आजी आणि जांभळ येते ती सगळ्यात उशिरा उठते ती मा करेक्ट. आईताच्या ऋषी ती मम्मी घ्या. अरे मी बोललो असतं तर तुम्हाला झोंबलं असतं. आता तुमचे जे पटापट बोला ना पप्पाचं मम्माचं मम्मीचं भांडण झालं स्पीड मध्ये कोण बोलती मम्मी आणि खाली भामट्यावानी मान घालून कोण ऐकतो पप्पा. अरे मग आपल्या घरात भामट्या कोण पप्पा, घरातला हेडमास्टर कोण मम्मी करेक्ट. आपले पप्पा वाघाला घाबरत नाही, आपले पप्पा सियाला घाबरत नाही, आपले पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणाला घाबरत करेक्ट. हे मी बोललो असतं तर राग आला असतं. एक आहार दोन निद्रा प्रमाण असावं झोपेचं. काही काही लहान आली पोरपा गरीबाची नुसत्या झोलीला झोका दिला तरी झोपा देत. आपले पोर तसे नाही आजी झोपती ना तो नाही झोपत आजी झोका द्यात तर आजीच पोरती आणि पोर आतूनच म्हणतो यू यू गाई बाळा ना दूध दूध. एक आहार दोन निद्रा तीन बाय आणि चार मैथून चार झाल्या. आता अठरातून चार गेल्या चौदा राहिल्या. एक हात फक्त माणसाला आहे आणि याने दान करी जा आणि चांगल्या ठिकाणी करी जा. कशात करू नका कशात दान. ग्रंथपती दिलो उभारायला आणि 13 लाखाचे बोकडे कापले. चांदाला बोकडे होणशील ना तू पाप केलंय. दान कुठेही करायचं नाही. श्रीमंताला कधीही दान करायचं नाही. श्रीमंताच्या लग्नाला जाताना आहेर न्यायचा नाही, शाल न्यायची नाही का त्याला आपली कदर नाही. उलट गरीबाला नेलं तर ते शेलटी काढायला पुढे येते. श्रीमंत दरिद्री आपल्याकडे पाहत सुद्धा नाही. कधी श्रीमंत माणसं बोकंडी घ्यायची नाही. श्रीमंताच्या लग्नाला आहेर सुद्धा न्यायचं नाही आणि उपाशी जायचं दोन दिवस जेवायचं नाही वाटलं. उलटी मोठ्या खिस्याची चेटी घालून जायचं जेवढी आणता येईल भरून तेवढं आणायचं. त्यांनी काय आवता आखून कमी आण नाही. कुठेही लक्ष्मी घालायची. मुलीच्या लग्नाला फटाके 82,000 नवर देव बाहेर अरे काय थोय 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 सफारीत उचला फटाका उडी आणायचा मांडवात नवर. कशातही पैसे झाले काय पैसे घालायची गरज आहे. आज लोकांना लक्ष्मी पाहायला मिळाला आणि आपण नको तिथं लक्ष्मी. आज या बिचाऱ्याने एवढा मोठा खर्च केला ना स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद वडिलांचा मिळेल. आज केलेला खर्चातला 1 रुपया सुद्धा जाणार नाही. आणि डेकोरेटर वाल्याने सांगावं 1 वर्ष तुमचं आहे याच्यापेक्षा चांगलं होतं का नाही. चांगल्या ठिकाणी घाला पैसे. कशाचे पैसे घाले. महिला मंडळ कपाट भर साड्यांमध्ये एखादी साडी भांडे घासणाऱ्या बाईला देत जा. एखाद्या भांडे घासणारी बाई भांडे घासणारीचे पैसे पुढे का. पुढचा जन्म तुला भांडे घासणार नीचाच मिळेल. तू लिहून ठेव. गरीबाचे पैसे बुडवायचे आणि मोठेपणाचा शानपण आणायचं काय कामाला. उलट गरीबाला नेऊन दिलं पाहिजे. भाऊ तुझे 20 रुपये माझ्याकडे राहिले. ए आणि तुम्हाला ए गरीबाचे द्यायच. गरीबाचे पैसे बुडवायचे कशाला का. काही बाया महिना भर करत आला का ते भांडेवाले पैसे भांडण काढतात. असंच केलं तो ताटलीच फोडली तो पैशीच फोडली तो. तुला होत नाही तर बाई ठेवायची नाही ना का तिचे पैसे पुढे ती. अय आणि मग म्हातारपणी बसत वापर्यात. यमा यमनला थांब अजून वसूल करू दे मला तो. तू काही सुईची नव्हती काही म्हातारी माणसं पा कधीच नाही आयुष्यात. आणि म्हातारपणी खाटा होताना पडायचं यमा
या म्हणला तू काही सुईची आवला दे का, तुला वर न्यायचं एवढं स्वप आहे का, तू तमाशाला गेला तर बायांना खडे आणायचा, तुला कीर्तनाला नेलं तर तू चपला स्वारायचा, तू काही एका बजेट मधला गडी होता का, तुला वर नेऊन मी वर भांडायला लावू का, तुला सुईचा आहे का तू, नाही मग कशाला वाईट वागायच, चला परत पुढं दान हातानं करीता, भिकाऱ्याला अर्धीच भाकर द्या पण ताजी द्यायचा, भांडे घासण्याचे दान करीता, आपल्या लोकांनी दान करायचं ना नावासाठी, 11 रुपये वर्गणी द्या ते सप्त्याला, पण 3 वेळा वय उचकीते, मा नाव आहे काय तो नाव तिथे आहे स्मशानभूमी ते आहे, तू परत येणार म्हणून दान करीता, आणि पाया पडून सांगतो दानाने लक्ष्मी दुप्पट होते, लक्ष्मी दानानं दुप्पट होते, पण नको तिथं दान घालायचं नाही, आता आपले पैसे आहे ना, आपला जो पैसा आहे ना हा बोगस ठिकाणी जातो, बोगस, आता तुमच्या भागात आपल्या भागात 4 गोष्टी बोगस पैशात जातात लग्नामध्ये, 4 गोष्टी, एक आता लग्नात 4 गोष्टी आल्यात, एक व्याई भेट, ती कोणी आणली ना लायका नाही, पहिले याही भेटत नव्हती यायला, आता तो याही भेट कार्यक्रम आलाय, या नाही यायला भेट, आणि ते यही एकमेकाचे कट्टर दुश्मन, लपलायचं लगीन, याचा चांगला पिस्त्या पोऱ्यानं फापलवल्यामुळे आघाडी बिघडल, आता आघाडी तापेलच होता, तुम्हाला तर पोऱ्या सोडीन पण त्याचा बाप बिरघालीन भाऊ, आणि यही आले ना भेटायला एकमेकाला, आता यही कशी भेटावा, यही पेलच होता पोरीचा बाप, आणि पोरीचे बापाची बायपास होईल होती, त्याला काय माहित नव्हतं काय तमाशा, ते येण्याला शिकवळी मारली घासाजवळ जावळी ते तसं, यही जागेव मेला मांडवात पाहत काय माग, कुणी आणला तो यही भेट, आता एक बावळात पण आणलाय लग्नात, जरा राजकारणी लोक विका पैशेवाले लोक बायका विका जरा बाय बारीक ऐकत, ती स्क्रीन आणलंय लग्नात, ती स्क्रीन आणलंय स्क्रीन, आणि त्या स्क्रीनवर तो मुलगा कुठं शिकला हे दाखवा, ती मुलगी कुठं शिकली हे दाखवा, त्यांच्या गावातली देवळं दाखवा, सप्ते दाखवा, तुम्ही काय दाखवतो लोकांना त्या स्क्रीनवर, त्या पोरेनं पुरीनं लग्न जमावल्यावर जेवढे एकांतात नाटकं केले लोकांना दाखवतो तुम्ही, त्यांनी वड्याला पळायचं, येडे बाबळीत मुका घ्यायचा, मशीव बसायचं, बर्फाचा गोळा वड्याला बसून दोघांनी खाता, आणि पाहायचं का खरंय का खोटे, ते प्री वेडिंग का काय म्हणतात त्याला, ते प्री अशी पागलपणा नाही तर, त्या पुरीनं पोरीनं वड्याला पळायचं, कॅमेऱ्यावाल्याने त्यांच्या मागं पळायचं, आता काही गोष्टीला दोघच लागतात, तिघांचं काय काम आहे, आणि मग तिने बोकडे बसायचं, मांढराचा मुका घ्यायचा, कुत्रीचा मुका घ्यायचा, अर्धाले कपडे घालून वड्याला पळायचं, आणि हलकट वरडणं अक्षरशः असण्यावारी गोष्टी देऊ नका, तुम्ही तुमच्या मुलीची इज्जत घालवता, आपली पोर लग्नाच्या अगोदर इतकी बुंडकला वागत होती लोकांना दाखवतं ना, त्यांनी वड्याला पळायचं, त्याला कोर्सच निघालाय 2 दिवस अगोदर, डोंगरा डांगराला पळायचं, आणि ते त्याच्यावर दाखवायचं, आणि लोक पाहला वराड असं ताईट बसून पाहतो, म्हातारी माणसं चय माई नातच दिसती, नातच तुझी दिसती का, हसण्यावरी गोष्टी नेतात महिला म्हणतात सांगा हे चुकीचं आहे का, बरोबर आहे, शिव्या द्या म्हणा, हे दाखवित असत्या का, आपल्या मुलीनं वड्याला पळायचं पोर, ए आपल्या पोरीनं वड्याला पोरा संघ पळायचं, आणि ते आपण लोकांना दाखवायचं त्या स्क्रीनवर, आणि 1.5 महिन्यात घटस्फोट, 2 महिन्यात भांडण, 3 महिन्यात तर त्याची पहिली बायको घरी आली, त्याची हायला ही तर टाकून दिली, काहींचे रविवारी लग्न झाले, मंगळवारी जे नवरी गेली आलीच नाही, तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली, पाच काय मिळत कशाचे पैसे घालायचे आपले बावळ्याला सारखं, एक हात दान करा, 2 एक एक गोष्ट ऐका, 1 हात 14 सांगायचे आहेत, 2 बोलणे आणि नीट बोलावं, नाही तर बोलत नाही, बोलत नाही, एक वाक्य द्रौपदी बोलली आंधळ्याचे बोर आंधळी महाभारत घडलं, एक वाक्य सीता नडली रामायण उलट घडलं, लक्ष्मण भाऊजी ज्या आरती तुम्ही माझ्या रामाला सापडायला जात नाही आरती, त्याच्यावर त्या आरती तुमच्या मनात पाप आहे, रामायण उलट फिरलं, हात 1 बोलले, 2 झाले, 14 आहेत, नीट आहे का, चांगलं तुझं नाव काय रे, हा हा सिद्धिविनायक, तुला पोर काय म्हणते वर्गात, सिद्ध्या, तुझं नाव काय, काय नावच लय आवडलं तुझ, श्याम, श्याम तुला पोर काय म्हणत,
शेल्या तुझ नाव अजिंक्य पोर काय म्हणजे तुला नाव अंदा नीट हा का मला हात एक बोलणे दोन चांगलं बोला हसणे तीन आणि हसत जा आता माझं कीर्तन ऐकलं तुम्ही फ्रेश झाले घरी गेल्यावर एकटे असणार आणि जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात गालात असतात ती भामटी असतात आणि तर काही इतके दरिद्री आहेत का ना ते पण हसत नाही त्याचं मोडव्यात दुखाला काय हसत नाही जाग्यावर हात एक बोलणे दोन हसणे तीन तीन झाले बरं का चौदा आहेत हात एक बोलणे दोन हसणे तीन हसत जा अरे घरातून टीव्ही गेला हस टीव्ही मुळे हसणं गेलं कुणी बोला ना कोणाशी प्रत्येक घरात नवरा बाई कोण पोरका पोरगी चार इला चार खोल्या नुसती बोट चाळी देत कुणी कोणाशी बोला ना कुणी कोणाशी हाला ना रस्त्यानं माणसं झाली ही मोटरसायकल चालवणार इतके दरिद्री आहेत कानात मोबाईल गुजित आहे सरळ येड्या बाबडीत गेलं दोन्ही बॉल सटकले लगविला आणि तर चैन सुद्धा खोलली नाही अख्या बुटात पाणी गेलं खाली वर बोलत आणि वाचित्यात काय शिळी गाभण आहे गोखडे इकणे आहे काय वाचायचं अरे हे आम्ही मोबाईलच वापरते नाही काय फरबडला काय फरबडला आम्हाला तर व्हॉट्सअप नाही फेसबुक नाही काय नाही मोबाईलच नाही ज्याला गरज येतो आपल्या घेईन इथे हॅलो कुठे नदी वय जळतो येतो हलकट क्वालिटीचं नाही जेवला का झोपला का पाल थान होता नाही का पुरीची आई पुरीला सा याला फोन करते दिवसभरात काही काम आहे आपलं ला एवढं लाडकं लेकरू होत दुसऱ्याच्या घरी द्यायचं काही काम होत हसणे हसण्यात नाही विठाना विठाना हात एक बोलले दोन पटले दोन्ही मी तीन हसणे तीन झाले बरं का अजून बरे तीन हात एक बोलले दोन हसणे तीन उभा चार सगळे प्राणी आडवेत एवढंच पठ्ठ्या उभा आहे बैल आडवा आहे पण आवताला सरळ आहे गाय आडवे दुधाला सरळ आहे यावला दिसाय सरळ आहे वागायला आडवी माळ घाल टिकल का घालू नको कीर्तनकार कंबर का बांधतो तो मुंडक बांधेल आडव काही माणसाचं आडव आहे आडवीच म्हण आणि ह्या कलियुगामध्ये खरं बोलणाऱ्याची किंमत नाही तुम्ही समाज उदास पा किती उदास तुम्ही अभ्यास करा का ए अभ्यास करा ए अभ्यास करा शिकलेले लोक पदवीधरांचं मागच्या महिन्यातलं म्हणजे 2 तारखेचं फक्त 49% मतदान आहे किती 49 म्हणजे 50% लोक पदवीधर मतदान करीत नाही आता तुमचा कालचा मतदानाचा आकडा आहे फक्त 8 आपले 49 आता पुणे शहर आहे तरी किती आहे पन्नास आता निम्मे निम्मे लोक जर मतदान करीत नाहीत तर काय त्या लोकांना लोकशाही कळाली मला सांगा निम्मेच धरायचे ना 50% म्हणजे निम्मे लोक करीतच नाही लोकांना हे कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे आणि त्याच्यावर थोडी स्ट्रिक्ट भूमिका घेतली पाहिजे तुम्ही कुणाला करा हा प्रश्न तुमचा आहे पण लोकशाहीने दिलेला अधिकार म्हणून तुम्ही तो करायलाच याला थोडं कडक ठुलं पाहिजे महाराज तुमचं काय मत आहे हे जर असंच ठेवलं तर एक दिवस ते 20 येईल ना कमी होईल ना कमी होईल ना आणि मग त्याला मजा नाही जितकं जास्त होईल कारण खऱ्याला किंमत राहिली ना आता खऱ्याला किंमत राहिली नाही गावात लाईट गेली का मोर्चा डीपी झाली का मोर्चा त्याला ती आला नाही मोर्चा गावात आख्या दारू खपती मोर्चा नाही दारू जो बोलन त्याचा गेम या जगात जो खरं बोलन त्याचा गेम नातूला झालं समजायचं त्याच नाही खरं बोलायचं नाही मग त्याला आहेच आता हे शाळेतले पोरं सरळ बसा रे कितीला आहे तू मोठा हा सातवीला आहे का सेमीला आहे का मराठीला आहे बापाच्या बायको स्टिमटी म्हणतात तू विचार मला बाप कोण म्हणतात
काय म्हणतो रे बापाच्या बायकोला? इंग्लिश मीडियम आलं कोण आहे? बापाच्या बायकोला काय म्हणतात? आई. या तशी स्थिती आहे. असं बोललं का लगेच कॅमेरे फिमेरेवाली नाही, लगेच क्लिप तयार करायची. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या, दिली ठोकून आमच्या. पैसे यांनी कमवायचे आणि इज्जती आमच्या घालायच्या, खरं नाहीच. आणि मग एखादं वाक्य कीर्तन न्यायचं ना, आता कॅमेऱ्यात कीर्तन न्यायचं ना, अख्खं युट्यूबला नाही टाकायचं, नाही 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 नाही, कट करायचं आणि एकच वाक्य टाकायचं का गुतला पाहिजे तो. हा, अशी ठोकायची त्याच्या तासून. आणि इळ भरती एवढेच बांध असं म्हणले, असं म्हणले, असं खपा खप बांध घुसत्या येतच कुठून काय, त्याच वाक्याला इळ भर बांध असं म्हणले, असं म्हणले. 200 रावण मेले असते तेवढ्या बाणात. आणि एक बातमी 113 वेळा असते दिवसभर. मजा एक दिवस बसून 5 मिनिटात 25 फास्ट बातम्या, तीच बातमी सुपर फास्ट, तीच महत्वाची, तीच आता ताजी, तीच आता आलेल्या हाती आलेल्या वृत्तानुसार, तीच. असं असं पैसे कमवायचे यांनी, इज्जती घालायची आपल्या. जिथं चांगलं आहे ना ते नाही दाखवायचं कधीच नाही. वाटोळं झालं लोकांचं, उलट मतदानाचं प्रबोधन या मंडळीनं केलं पाहिजे. काय म्हणजे तुमचं? यांनी उलट, ए यांनी उलट दोन मतदानाचं महत्व रोज 2 मिनिटं लोकांना सांगितलं पाहिजे. ते नाही सांगायचं, त्यांनी आमच्या ठोकायची. पदवी इंदुरीकरांनी पदवीधरांची खिल्ली उडवली, वाट लावून टाकली या लोकांनी वाट. तुम्ही बधीर आहे तुम्हाला काय माही, एक इच्छा आहे तुम्हाला सांगतो, मी मेल्याव तरी तुम्ही सुधरा, कारण आता मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. आणि मी असाही मेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. पण एक ध्यानात ठेवा महाराज, मी मेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येईल, हा माणूस काय म्हणत होता. काळ अतिशय वाईट येणार आहे आणि मी दहा वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात म्हणत होतो ते आज खरं आहे. लोकांना राग येऊ द्या आणि यायलाच पाहिजे. आपल्या माणसाला आपल्या माणसाने बोललं पाहिजे. आम्ही तुमचे तुम्हाला बोललं पाहिजे, तुम्ही आमचं ऐकलं पाहिजे. 90% पोरी इंद्रिकरला शिवाय द्या, तेव्हा आम्ही प्रेम करू नाही तर लफडं करू, त्याला काय करायचं आहे. प्यार क्या चीज आहे इंद्रिकर को क्या मालूम आहे. प्यार तो अंधा होता, इंद्रिकरने तो प्यार किया नाही. फिर मारो झक, बंगल्यातून पुरी पडून गेले, त्यांना कांदे लावायच्या ठोळीच्या मुकादम झाल्यात. प्यार क्या होताय तो रोप उपटताय, उपटो काय करताय. प्यार क्या होताय तर शिंगळ्या निवडताय, निवडू आता काय. प्यार क्या होताय तर कांदे तर उरेल औषध प्याताय, पिओ. जर जर धर्म शिकवायचा नाही आम्हाला, बेतालाच वागायचंय तर चालू द्या. आज ईश्वरासारखे आई बापांनी दशदशाबुद्धीमध्ये मुंडक गुतून राहायचं आणि पोरीनी मूर्ख पोरांच्या नादी लागून बापाच्या इज्जती घालायची, आम्हाला काय त्याचं काय. आज आज पोरीनी बापांना गल्लीत मानवर काढायला जागा ठेवली नाही, काय वाटत नाही आम्हाला. बापानी उशी, बापानी उशीमध्ये मुंडक गुतून राहायचं. 80% पोरगी प्रेमाच्या बाबतीत फेल गेल्यात, फेल. भंगार भुंगार कोणत्या तरी पोराच्या नादी लागायचं आणि जिंदगी बरबाद करायची, कोणी सांगितलं तुम्हाला. पोरग जरा मी शेकाडेल दिसले, थोडेसे पैसे त्याच्या खिशात दिसले, भारी मोबाईल दिसला, दोन चार इंग्रजी वाक्य बोलायला लागला का पोरबी लागली. आणि आयुष्याचं वाटोळं करून टाकायचं त्याचं काय नाही. ते भंगार पोर आहे, त्याला एकच अंडर पॅन्ट आहे, तुला समजत आहे का काही. आणि तू त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय, म्हणजे हसण्यावाली गोष्टी नेऊ नका. ए संपली माणसं, ए आपल्याला तीनच गोष्टी करायच्या आहेत. ए संप्रदाय वाढवायचा आहे, धर्म टिकवायचा आहे आणि संस्कृती जी वाढवायची आहे. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन, उमा चार, चार झाले आताशी पाच, आनंद पाच. आता तालकरीन महाराज मंडळी, ए आनंदाचे 5 प्रकार आहेत. आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो अत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. त्या डाव्याच्या प्रवचनाचा असा घोटाळा झालाय, कधी बंद करायचं हे कावळा ठरवणार. बाबा कावळा बंद.
नाही. ऐका, सोमवारी मरणं पवित्र नाही, एकादशीला मरणं पवित्र नाही, खाते फोडून मरणं खाते फोडून मरणं पवित्र नाही, माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. काही डोके लाईत बसू नका. आता मी माळकरी पपटो आणि बोलतो, मरायच्या टायमाला अंड्याची पोळी मागू शकतो, त्याचं काय सांगते ना. काही काही पोरी म्हणत्या माझ्या बाय, काही काही बाया म्हणत्या माझी आई आजारी पडली, पार शेवटच्या स्टेपला होती, मी भेटायला गेले, जवळजवळ म्हातारी गेल्या, जमाच होती, मला पाहिलं आणि डोळे उघडले, माझ्या का पाहिलं भरून आणि गपक्यात डोळे मिटले. एवढं माझ्याचं माझ्या काय दरिद्री आहे ग तू, तू आल्या आल्या म्हातारी घालावली. तू जर एक दीड महिना आली नसती तर म्हातारी राहिली असती. इकडं गप्पा आहे का काही, हे सोमवारी मरणं आणि एकादशीला मरणं काही नको म्हणते त्यानं काशी केली ती. काशीचा नियम असा आहे, काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं असा नियम आहे. काशीतच मरायचं असतं असा नियम आहे. तो बावळा तिथून गावात येतो, मी दाव्याचं खात नाही, ह्यामुळं कावळा येत नाही. तू जेव त्याला बाराव्या देत होवे, ए मोक्ष देऊन उदार होय कीरकाशी. ए मृत्यू कसा असावा, भुंकर पाटलासारखा भजन नातला मृत्यू असावा. उगाच काही डबा आता मरण्याच्या आठी लिहून घ्या, उगाच कोणालाही काही ना दिला. आणि आता आपल्याकडे एक बावळात पद्धत आणली या भाषण करणाऱ्याने. माणूस मिळाला आणि जाळून आलं का मग भाषण, श्रद्धांजली. ते म्हातारं नऊला मिळालंय रात्री, त्याचा पोऱ्या मुंबईवरून आलाय, पोरगी पुण्यावरून आली, त्या म्हातारीला शुगर आहे, नातूपार उपाशी मेले त्याचे, तो दुपारी बाराला जाळलाय आणि तो मेल्यावर तुम्ही भाषण सुरू करता. भाषण करणारी मंडळी श्रद्धांजलीचं भाषण आदल्या दिवशी करीचा कबा उद्या हे जाणार आहेत, मला येऊळू द्या खा येवळायचं. इथं माणसं उपाशी मेले तर तुम्ही तडक हे बाज माईक लावून भाषण करता, त्याच्यापेक्षा तुम्ही 550,000 रुपये त्या गरीबाला मदत द्या, तुम्हाला दुःख झालं ना. आणि दहावेच्या ज्या श्रद्धांजल्या आहेत, हे दहावेच्या श्रद्धांजल्या ह्या सुद्धा प्रवचनाच्या अगोदर व्हायला पाहिजे. प्रवचन इतकं विद्वान माणसं करतात आणि त्याच्यावर या भाषणांमुळे पाणी पडून जातं, त्या प्रवचनाचं व्हॅल्युएशन कमी होतं. तुमच्या भाषणामुळे लोकांनी त्या प्रवचनात जेवढं चांगलं ऐकलं त्याचा विरह होऊन जातो. प्रवचन ऐकून लोक घरी गेले पाहिजे, त्याचं थोडं चिंतन करतात लोक. तुम्ही प्रवचन संपलं का भाषणाचा तडा गाऊ ठेवा, आणि भाषण करणाऱ्याला असं वाटतं का आम्हाला लोक भाषण ऐकतात, चुकीचं आहे. इतके घोडे लावितात तुम्हाला लोक खाली. अरे फक्त तुमच्यातलं म्हणून मी सांगतो, तुम्हाला आम्ही सांगितलं पण मला ऐकवत नाही म्हणून सांगतो, खचाकच लोक घोडे लावितात खाली. बरं लावतील नाही तर काय होतील, आपले सगळे लफडे त्यांना माहीत. आपण आपला बाप हाणायचा, लोकांच्या बापाच्या दाव्याला भाषण करायचं, हे लोकांना माहीत नाही का आपला बाप हाणले आपण. ते एक भाषण टाळलं पाहिजे, लग्नातलं एक भाषण टाळलं पाहिजे. लग्नातल्या भाषणाचा तर चव जाऊन चौथ आहे. एक तर लोक पहिले जेवेल राहतात, म्हणजे लोकांना लग्नाला थांबायचं नाही. आणि तुमचे भाषण कोण ऐकत, ए ती नवरा नवरी तिकडं येड्या तडक्यात गुतेले, आणि कोण भाषण ऐकत तुमचं. लग्नातलं भाषण टाळावंच. लई वाईट बोलायचं लोक, लईच आता काय सांगायचं, दहावी ते इतके वाईट बोला ते वाळू तापेट राहते खालून. बरं नावं राहतात 550, बरं कोण मी लई याचा तपास नाही. आणि ते माईकवर जी बोलणारी असतात ना, ती गरीबाचं नाव कधी घेते नाही, त्यांना काय आजार आहे का काय. ते मोठ्याच माणसाचं बोकाडणे घ्याला, पुढे एवढे जण बसले, बाबरावाचा माणूस होता, बाबराव नावाचा, त्याची बायको मेली होती आणि ते चप्पी करून पुढं बसलं होतं. एक मोठा माणूस आला, भाषण करणाऱ्यानं पाहिलं, पहिलं त्याची लाल केली, ती दिली सोडून. आता त्याला वाटलं मला किंमत आहे, नाव माझं इतक्या लांब असताना घेतलं. आणि तो आल्यावर ते लगेच म्हणले आता हे 2 मिनटं बोलतील. आता ते मुडमध्येच आले, पण त्यांनी तपास करायचं कोण गेलंय. ते आले तशी माईकवर आले, बाबराव जाऊन 10 दिवस झाले, बाबराव पुढं बसले. आणि बाबुरावाच्या जाण्यानं जी परिसराची हानी झाली आणि बाबुरावाचे आमचे फार चांगले संबंध, बाबुराव त्याच्यात पाहत. बाबुराव म्हणला तर माझ्या बायकोचा दाव आहे म्हणून सोडलं तुला.
नाही तर तुला उचलून ना पडला असत, मला बायको करायची, मी व्हॉट्सअपला टाकलं तू म्हणतो वावर झाला. त्या लग्नांच्या भाषणाची अवस्था तीच. यांचे वैवाहिक जीवन, यांच्याकडून देश सेवा घडो. सेवा? अरे ती नववी पासून सेवा चालली बहुतेक. सेवा हे काय काय लोक काढतील काय कळत नाही. कसे ते आता फक्त बाळांपणाला भाषण नाही, फक्त तेवढी जागा राहील ते होऊ शकत. डॉक्टर जर म्हणले ना 15-20 मिनिटात येणार आहेत ते, हे लगेच माईक जुळतील. येणार एक उमद व्यक्तिमत्व असेल, येऊ द्या. अरे फार वाट लावून टाकली वाट तू. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बुमलत होतो, इथं होतो मी, तुम्ही काय काळजी करायची. मजूर गाडी होईल आला. मी 10 वर्षापूर्वी बुमलत होतो मजूर बागायदाराला या जाण्या पैसे देईन दिले. आणि मी 10 वर्षापूर्वी बुमलत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेईन घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. वेळ आली, अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडं आहे पण इतका. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो रक्ताचे नाते संपतील. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हे थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाही, ही आपली कुटुंब व्यवस्था आहे. एवढे बसल्यात ना माझ्या पुढं. ह्याच्यातल्या 25 बाया आहेत आता भावाशी बोलत नाही अशा, इथं बसल्या आता माझ्या पुढं. मी नावा सगळं सांगाल आपलं काम वेगळं. आणि तू भाऊवाली ते भाऊराय म्हणते का? ऐ ऐ पाया पडतोय भाऊ खाते फोडायला. बैसई कर थांबत्याला विचार दे. तुम्हाला म्हाताऱ्या माणसांना सांगतो आता राग येईल मी तुमच्या मुलासारखा आहे. पुण्याती तिचं कीर्तन आहे. तुम्ही मरण्याच्या अगोदर खाते फोडून मारा. उद्या पाहिला त्याला टिका आठवा. आणि ती झक मारा वाटलं तर या खायला एक वर न्या तुम्हाला खेळायला लागली. पण ते विनोद नाही मारा. तुम्ही मागच्याच्या कोदाकोद्या लावून देऊ नका. अक्षरशः तुमच्या माझ्या घरात आहे ना भयानक भांडणं आहेत. थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड अव एका उतारे 50 नावं आहे. कोणत्या कोणत्याशी भांडायचं नाही ते तुम्ही झक मारा. एखादा म्हणतात तुम्हाला न्या भाऊ पण ते खाते फोडून द्या. ए हा विनोद नाही. ज्याचा त्याचा उतारा तुम्ही क्लिअर करून द्या. तुमच्या नावे थोया खाला एक पण त्या मागच्याच्या खुदा खुद्या लावू नका. दावा होऊन देते नाही हो दावा. लय मारा मारे आपल्या लोकांमध्ये. बासा राहिला नाही काही नाही. म्हातारा मिळाला आणि जळायला लागला का 3 पोरं पिठून घरी येतात आणि 3 कोपऱ्यात 3 बसा देत. अरे मौतीच्या दिवशी तरी एकत्र बसा 3 कोपऱ्यात 3. थोरलं म्हणतो व्हायचं ते झालं गेलं ना म्हातारा. अरे खाते फोडायचं कसं व्हायचं? अरुण जाळू दे म्हातारा. हो म्हातारा लाजून लाकडं लागत आहेत का काय झालं तर. आता माया भोवती वाढला तमाशा. मधला म्हणला मिटलं झालं. धाकट्याची बायको आली फोडल्याला म्हणा मी 10 रुपये देणार नाही. सावडून आले थोरला म्हणला मायाकडं म्हातारं मारायच्या टायमाला होतं मी लायन सगळं आणलंय. आपल्या कोण 10 रुपये मिळणार नाही. ते म्हणले पाहुणे रावळ्यात चव घालू नका. पिठल्या भाताचा दावा करून टाका. दावा झाला ना चिप्पी करतात तिघ जण. आणि नाही पुढं बसेल आपल्या बामणा पुढं. बामणा जाता ना का झाला मंत्राचा. यांच्या डोक्यात काही पिंड बिंड नाही. तो झेंडा नाही लाकूडही नाही मडकही नाही. यांच्या डोक्यात एक वरचं तुकडं जर त्याला दिलं तर एअर खालच्या झाली. आणि येर खालच्या गेले तर माझी साहेब पण त्याच्या वावरात गुथती. बामन म्हणला तीळ तीळ हा तीळ तीळ ही मा पुढे बसणार चित्र आहे पाहत काय नाही. 13 वेळेचा आत मारा मारा येऊ आपल्या घरांमध्ये. या दिसत्यात फक्त अशा लय हुशार. भाऊ म्हणतो बाई सही करते थांब त्यांना विचारू दे त्यांना. म्हणजे तो लायकी झाला आता तो आवला दिसाच. तो म्हणतो लावून धर 5-50 हजार मिळतील लावून धर. महिला म्हणतात खरंय का खोटंय? तुम्ही सख्खा भाऊ ठेवला नाही. तुम्ही गुरु मामाकडून आणलाय हा गुरु मामा. 4 माणसं अशी आहेत महाराज दिसल्या तिथलं हाणले पाहिजे 4 माणसं. एक लग्न जमावणार लय पिसावलं पाहिजे धरून. त्यांनी फार कमिशन घेऊन वाटोळं केलं महाराज. नाही जे घेतात ते पण ज्यांचे संसारांचं वाटोळं झालं त्याचं काय
माझी मुलगी जर एखाद्या गरीबाच्या घरात गेली आणि तिचं जर जीवन बर्बाद झालं तर पुढं काय? महाराज, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. आज आयुष्यामध्ये बापाची शिदोरी जाते, बरं, त्या शिदोरीचा त्याला खेद नाही, पण मुलीच्या दुःखाच्या यातना किती आहेत. या माणसांनी खेळ केला. दुसरा एक माणूस आहे, गुरु मामा. तिसरा एक माणूस येतो, तो लय हल्ला पाहिजे. फाटकी चड्डी घालायची पद्धत कोणी आणली तो गडी सापडवला पाहिजे. कोणी एक चड्डी आणली ना लायकानी, इथं कापा, इथं कापा, त्याच्यापेक्षा इथं दोन ठिकाणी कापा आणि हिंडा. काय ना लायका उलट दिशे लोक आहे, नाही तर रविवारी घालूच नको. तो एक हल्ला पाहिजे. आणि चौथा एक माणूस येतो, तो गोळीच घातली पाहिजे त्याला दिसल्या दिसल्या. गाऊन कोणी शोधून काढला तो माणूस एक साधे. तो कोणी शोधला काय तो गाऊन? सासूला आहे गाऊन, सुनाला आहे गाऊन. आणि सासू झाडाला पाणी घालीत होती आणि पोर कामावरून आलो. तिला डोळे दाखवून म्हणतो, ओळख बाबू, तिला खान पटवलं. काय लोक नवीन आणतील, चांगले गोल गुलाबजामू होते दिले लांब करून. आता असा नाही राहिला गुलाबजामू, बरं, लांब गुलाबजामू करण्या जनतेचं हित काय? का खायची जागा वेगळी, लांब गुलाबजामू. आता ती बुंदीन गुलाबजामू सेपरेट होती पहिले, ती आता आता ते लग्नांचे ते बोर्ड बंद केले, ते आपलं पत्रिका ते बंद झाले, ते बोर्ड आणले रस्त्याला फ्लेक्स, त्याच्यावर नवरा नवरीचे फोटो लावा, आई बापाचे लावा, कुलदैवत आता शिवाजी महाराज आपलं दैवत ते लावा, ते नवरदेवांचे फोटो जरा माणसाच्या अवलादीचे लावा. ओ पाहत नाही, ओ पाहत नाही, तो भंगरी नवरदेव. पण ती नवरी झक मारायची तिकडं लांब उभी करायची ना, त्याच्या पुढे आणून उभी केली. नाही तर गळ्यात हात इके फोटो आहे, नवरीचे फोटो ते इतके विंडो खेळ. घागरा घालती, घागरा घागरा घागरा, आणि घागरेचा एक टोक हातात धरती. आता आमच्यासारख्या काय आशीर्वाद द्यायचे तुम्ही सांगा? चार गोष्टी आजच्या पुण्यतिथीला बंद करायच्या आहेत. आपल्याकडं आता श्राद्धाला जे श्राद्धविधी करताना तो पेटायला आणतात लोक, ते आपल्या लोकांनी आता बंद केले पाहिजे. तुपी डोक्यात घुसत नाही, टाळेल कसाय लावा आंघोळीला पुरत नाही, एक बाजू काही मुगडी. तुम्ही वाटलं तर घरी गेलो प्रयोग, हे झाकलं काही मुगडं हे झाकलं, वाटलं तर घरी गेलो, माझ्या विश्वास नसला टाळेल घ्या. हा विनोद नाही मला. आणि ते आणि तीन तीन गोण्या भरा त्या टाळेलाच्या, त्याच्यापेक्षा प्रत्येक पाहुण्यानं पाच वह्या आणि पाच पेन आणायचे, पाच वह्या आणि पाच पेन आणायचे, त्या पालकाक द्यायचे, त्यांनी ते शाळेत द्यायचे. गरीबाचे चार मुलांना वह्या मिळाल्या तरी त्यांचं एक वर्ष गेलं. गोष्टी आपण आता बंद केलं पाहिजे महाराज. ती काळाची मेलेल्या माणसाची राग नदीत टाकायची नाही, अजिबात टाकायची नाही, नदीत टाकायची नाही. एक तर शेतकरी वर्ग नाही ना, प्रेतच शेतात जाळलं पाहिजे. दोन आणि तीन किलोमीटर पेत नाही आले, एक तर भाऊबंद राहिले नाही, भाऊबंद मेले जवळजवळ, आणि ते मरायला पाहिजे. कारण भाऊबंद इतके नाला एक जिवंतपणी नीट जगून देते नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. खांदा मग जुने लोक घरचेच पाच पोर का होऊन द्यायचे? नको बोलणार राम राम. मेलेल्या माणसाची राख नदीत टाकू नये, मेलेल्या माणसाची राख शेतात टाकावी, खड्डा घेऊन झाडं लावायत. नद्यांमध्ये उतरत नाही, बापाच्या दाव्याला जावा नदीला उतरतच नाही. बांगड्या पायात गुठमळतात, फडके पायात गुठमळतात, काय त्या दाव्याला मजा राहील? नदी स्वच्छ राहिली पाहिजे. आणि हीच खरी श्रद्धांजली होईल. नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावराम तडका. काम बुडवान देवालाही ना, आणि सपद्या संपल्या रोट्या खा आणि चालले देवाला.
आपली लोक जसे 9000 ओकड कापला म्हसोबाला 9000 भोकड आणि देवाला फक्त त्यांना खेळायला खुर खुर आणि ते खुर का वाहिले ते शिजत नाहीत. शिजत असते तर देव वासवच मेला असतात. लोकांनी देवाचा खेळ केला खेळ त्याला ए आपल्याला देव पाहिजे ना आता लागला कारण तुम्हाला आता याला देवाने तयार केलं खेळताय ना याला असं तयार केलं ए का देव याने व्हायचं नाही याने देव पाहिजे नाही याने देव व्हायचं याला राक्षसही होण्याची ताकद आहे. आणि बऱ्याच वेळा तुम्हाला सांगतो मृत्यू माणसाला विशिष्ट वयाच्या आत यावा. लोकांना वाईट वाटतं पण ती चुकीच आहे. हालचालीतच जावं. घरच्याने थुकेपर्यंत आपण राहू नये. काही माणसं चालू चालू गेली काही औषध पिऊन गेली नाहीत. नळी घालून आणली ओके इकडं नळी घातली इकडं काढली ठणठणी दे. आणि काही माणसांना अख्खं गाव कटाळलंय मरणच. पाहुणे भेटायचेच बंद झाले मरण तर भेटतच का. पाहुण्यानेच फोन केला कस काय म्हणले आहे अजून काय मात्र यंदा राहत काय जाईल. आणि काही माणसं चालू चालू गेली. एक वाक्य समज शरीर पारतंत्र्यात न जाता जावं. याला कोणी लघवीला देऊ नये याला कोणी बाथरूमला देऊ नये आणि याला कोणी तांब्याभर पाणी देऊ नये इतकी वेळ याच्यावर येऊ नये. देवाने ठरवलं माणूस तयार करायचा केला आणि देवाने याला 18 गोष्टी दिल्या. पा कुठून आलोय कुठे कडे आपण. ओम तयार झाला 4 खाणी तयार झाल्या आणि त्याला 14 गोष्टी दिल्या. 18 त्या फक्त माणसालाच दिल्या. आता ऐकायची एक एक गोष्ट. 18 एक हार बैलाला हार आहे माणसाला हार आहे. बैलाला निद्रा आहे माणसाला निद्रा आहे. बैलाला भय आहे माणसाला भय आहे. बैलाला मैथून आहे माणसाला मैथून आहे. पण बैलाच्या सगळ्या गोष्टीत मर्यादा आहेत. किती दिवस उपाशी मुरल्या त्याजण अजून कोंबडी खाल्ली नाही. आणि वाघ किती दिवस उपाशी मुरल्या त्यानं गवत खाल्लं नाही. पण हे वट वागुल असं आहे एक वस्तू अशी राहिली नाही कैयानं खाली नाही. इतकं दरिद्री खाण्याच्या बाबतीत आहे. बैलाला हार आहे ए यालाही हार आहे. आणि तुमच्या पहिलंच वाक्य पायापर्यंत सांगतो महिला पुरुषांच्या फळ बीजेचा दिवस बीजेचा महिना आहे. आराला किंमत द्या. जोपर्यंत तुम्ही डांबरीचं खाता तोपर्यंत तुम्ही रोगानेच मरणार. तुमचं काय मत आहे खायचं नाही ना. एकदम मुळात हा जो पट्टा आहे ना तुमचा तुम्ही फक्त श्रीमंत आहेत. खायला कुठं काय तुम्हाला. फक्त गाड्या घेतल्यात बंगले बांधलेत बायका सोन्यानं वाकवल्यात पांढरी केस काळी केल्यात बँकेने पैसे ठेवल्यात आणि पाव खात्यात. इतकी दरिद्री लोक आहेत. खायला कुठं काय. जीसीबी घेईन ट्रॅक्टर घेईन धाबा टाकन पंप टाक मरवतो का. खायला कुठं काय ए खायलाच नाही लोकांना खायलाच नाही. महिला म्हणा सोनं आहे तुमच्या गाड्यात. तुमच्या कोणत्या बाईच्या घरात 5 किलो खोबरं येतं महिन्याला बोटवर कर बरं कर बरं. मी तो सत्कार करतो जाऊ दे मरू दे तुला खोबरं कळत का. काजू बदाम तर तुझ्या खानदाने तो पाहिले नाही. मग काय खाती बोमलाची मिरची नांड्याच्या पोळ्या काय तरी तुम्ही. आणि हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. ए अख्खं जीवन आहारावर आहे. ज्यांचं आपण पुण्यस्मरण करतो ना ते मृद ते गायन सम्राट होते म्हणून त्यांच्या मागे डेकोरेटर धार्मिक झाले. डेकोरेटर धार्मिक का झाले. हे यांनी कमवलेली इस्टेट नाही आहे. हे आशीर्वादाने मिळालेली इस्टेट आहे. यांनी कमवलेली नाही आहे. कोणी कमीत नाही फक्त कोणाचा तरी आशीर्वाद लागतो आणि आहाराला किंमत आहे. मग गुन्हेगारी का वाढली. खायचंच नाही ए खायलाच नाही लोकांना खायचंच नाही. गाड्या बंगले इतकी साबण आहेत आंघोळीला मोरी तुंबली फेसान आणि पाव खात्यात. 1.5 कोटीचा बंगला आहे आणि पोहे खाला डांबरीवाला भिकार आवला तिचा. तो बायको केली का नक्की. तुला जर गड्याच्याच हातचं गोड लागत झुराळ पडेल रसा खाता डांबरीला नालाय का. घरी जेवायला काय रोग झाला का तुम्हाला. रोट्या तंदुरी हलकट क्वालिटीची आणि त्या भाजायला तवा नाही आहे तावा आहे. आणि त्याला उलट ती नाही आहे हुक आहे हुक 1 2 3
1, 2, 3 तरी 22 रोट्या खाणारे साने 22 माझ्या पुढे बसेल आत्ता कीर्तना आणि रोट्या खाऊन आला का खेळात फेरण लावलं तरी घाणवाज जाईन झाला तू खायला हा विनोद समजू नका गुन्हेगारी ए गुन्हेगारी मारामारी आहारावर येईल गुन्हेगारी का वाढली हसण्यावरी गोष्टी नेऊ नका 16 पोरगा बलात्कार करतो 17 पोरगा खून करतो 18 पोरगा मर्डर करतो याला एकमेव कारण आहार नाही आणि संगत चांगल्याची नाही हे आमच्या रांगेत हे पोर होवे ना हे महाराज नाही होद्या गायक नाही होद्या वादक नाही होद्या पण चोर होणार नाहीत चोर नाही होणार माण करायची ताकद तुम्ही आमच्या संगळ भजन करू नका नुसते आमच्या संगतीत राहा तरी बरबाद होणार नाही शेजारची बाई भजनाला जातील आपल्याला भजन येत नाही ना फक्त ते संघ जाऊन बसा जाऊन बसा निदान 2 तास पाप तरी डोक्यातून जाईल आणि आपल्याला वाईट बुद्धी येणार नाही तिच्या भाषणावर जळू नका तुम्ही चांगल्याच्या संगतीत बसा मग ए 2-4 पोर एकत्र आले तर मोटरसायकल काल उठतात आज एकट्यानं मोटरसायकलवर प्रवास करणं मुश्किल झालंय 2-4 पोर आणि एकत्र येते त्याला लाईट द्यायची त्याला कानपट्टी द्यायची 2-4 रुपये काढून घ्यायचे रात काढून घ्यायची हा धंदा झाला ट्रकवाल्याला हॉर्न वाजवायचा त्याला गाडी आडी लावायची त्याच्या 2-4 कानपट्टी द्यायचं खिशातले 7-8 हजार रुपये काढून घ्यायचे त्याच्या मोबाईलचे सिम मध्ये इकून टाकायचं 2-4 हजार रुपये मिळाले रात्र काढायची कार्यालयातून महिलांचे दागिने चोरीला जातात याच्यापेक्षा वाईट काय आज 500 बाया कार्यालयात गप्पा आणत बसत आणि तुमच्या गाड्यातले दागिने जातात म्हणजे कसे एक तोळा सोनं गेलं काय गेलं 50 हजाराचं सोनं आहे 20 इकडं होईना आणि गुन्हेगारी प्रवृत्ती फक्त आहारामुळे संगतीमुळेच वाढली तुमचं काय मत आहे चांगलं खाणाऱ्याचे पैसे घेत असलो का आला खून करीन माणूस माळकरी माणूस आणि बिगर माळकरी माणूस वागण्यात फरक आहे माळकरी घाई घाई घोडा लावू शकत नाही माळकरी बायकोला शिव्या देईन मी म्हणतो उचलून आपतील पण भोकासणार नाही डिरिंग करीत नाही ते म्हणतो नको एक हरी आत्मा जीव शिवाशिव आणि दारुडे बिरुडे बापांना उचलून आपतीतात का खाणं रांगड आहे एक आहार झालं बरं ना खाण्याला किंमत द्या यांना जरा खोबरं चारा खारका चारा बर्गर 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 चालते घ्या ऐ बर्गर काय सकाळी उठल्या उठल्या 7-8 चपात्या करायला काही झालंय सकाळी उठल्या उठल्या गॅस पेटवला पाणी तापवायचं पाणी तर गिझरलाच तापतंय मग 7-8 चपात्या करून ठेवून पोरांना चहा चपाती द्यायला का हरकत आहे दूध चपाती द्यायला का हरकत आहे रात्रीची चपाती सकाळी खायची तर शिळी झाली म्हणती आणि 1.5 वर्ष तर बिस्किटची आत पडून खाती बिस्किट का आहे बरं ये जाऊन पटकन जाऊन हो लांब जाय काय तुम्हाला पोरांना बिस्किट बिस्किट देत असते पोरांना आणि बिस्किट का असेल गव्हाचे पाव कसे देत मग तुम्हाला खायला काय प्रॉब्लेम आहे घरी सब काय काम आहे तुम्हाला पाणी हा भरितो दळ नाही आणतो पोर हे झोपितो पोर कुकर तुम्ही लावित शिटे हा मुशी तो काय करते 1.5 वर्षाच्या पोराला मोबाईल खेळायला द्या काही वाटत नाही 1.5 वर्षाचं काय ते मोबाईल खेळायचं आणि लाज नसल्यासारखी आई म्हणते त्याला मोबाईल दिला ना आका स्वयंपाक थोडं सुद्धा नाही सांग काय तरी लाज वाढ देतो एका बाईला मी म्हणलं मोबाईल मोलायला देऊ नये ती म्हणली तू ऐकत नाही ऐकत नाही अय ऐकत नाही अय ऐकत नाही 2 वर्षाचा हा 40 वर्षाचा तुला शब्दाच्या पुढे नाही आणि तुला हा 2 वर्षाचा कळत नाही का वाघ होता लग्नाच्या अगोदर वाघ बिबट्या झाला बिबट्या शिकून पेरगाळलं तरी उठाना तो एक आहार 18 ऐकायचे 18 2 आणि पाया पडतो ए आहाराला किंमत आहेच आहाराला किंमत ए आहाराला किंमत आहेच मग गुन्हेगारीच कमी होईल ना 1 आहार 2 निद्रा झोपेच्या मर्यादा पाळा काही पागल माणसं आहेत अख्ख्या रात जागत्यात आणि ऊन पडेपर्यंत झोपत आहे तुम्हाला माहिती म्हणून सांगतो सूर्य उदयानंतर जो माणूस उठेल त्याचं तोंड पाहू नये तो सगळ्यात दरिद्री माणूस सगळ्या भजन्यांसकट काय तुम्ही 12 वाजेपर्यंत भजन करता म्हणजे काही देव बोखंड घेत नाही तुम्ही
गायक वादक महाराज हा दिवस सुगाईच्या आतच उठला पाहिजे. तिथं मी असू नये तर माझा बाप असू नये आम्ही दोघं संघर्ष. विनोद तुम्ही उनपाटा उठायचं, लोकांना सांगायचं प्रभाते म्हणी राम चिंतीत जावा आणि तो पप्पे जायचा मुका घ्यावा काय म्हणतील जावा असं चालतं. नाही नाही पहिली झोप ए विनोद नाही झोपेला किंमत आहे. जुनी माणसं बैल जर चाकांच्या बाजारात इकायला न्यायचं ठरलं ना तर गावातली लोक उठायची आत बैल गावाच्या बाहेर न्यायचं होती. नको एखाद्या पालथ्याचं तोंड पाहायला म्हणजे एखादं डबडं घेऊन निघायचं चाललं काय आलं काय मधी बैल टायल गुंडाळून डबडं घेऊन चाललं राम राम बालवलं चालले का तो बैलच घेऊन मागे यायचा तो तोंड पाहिलं मी पुढच्या शनिवारी जाईल तुझ्यात जीव सूर्य उदयापर्यंत उठू नये म्हणून आपल्या घरात आजी मम्मा लवकर उठते का मम्मी आजी का मम्मी आजी करेक्ट गॅस पेटवते ती आजी पाणी तापवते ती आजी चहा करते ती आजी आणि जांभळ्या देते सगळ्यात उशिरा उठते ती मा करेक्ट आईताच्या ऋषी ती ती मम्मी घ्या. अरे मी बोललो असतं तर तुम्हाला झोंबलं असतं. आता तुमचेच आहेत पटापट बोला ना पप्पाचं मम्माचं मम्मीचं भांडण झालं स्पीड मध्ये कोण बोलती मम्मी आणि खाली भामट्यावानी मान घालून कोण ऐकतो पप्पा. अरे मग आपल्या घरात भामटा कोण पप्पा घरातला हेडमास्टर कोण मम्मी करेक्ट. आपले पप्पा वाघाला घाबरत नाही आपले पप्पा सियाला घाबरत नाही आपले पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणाला घाबरत करा. हे मी बोललो असतो तर रागाल असत. एक आहार दोन निद्रा प्रमाण असावं झोपेचं. काही काही लहान आली पोरपा गरीबाची नुसत्या झोलीला झोका दिला तरी झोपा देत आपले पोर तसे नाही आजी झोपती ना तो नाही झोपत आजी झोका द्यायचा तर आजीच पोरती आणि पोर आतूनच म्हणतो यू यू गाई बाळा ना तू दूध. एक आहार दोन निद्रा तीन बाय आणि चार मैथून चार झाल्या. आता अठरातून चार गेल्या चौदा राहिल्या. एक हात फक्त माणसाला आहे आणि याने दान करी जा आणि चांगल्या ठिकाणी करी जा कशातही करू नका कशातही दान. ग्रंथपती दिलो उभारायला 13 लाखाचे बोकडे कापले चांदाला बोकडे होणशील ना तू तू पाप केलंय. दान कुठेही करायचं नाही. श्रीमंताला कधीही दान करायचं नाही. श्रीमंताच्या लग्नाला जाताना आहेर न्यायचा नाही शाल न्यायची नाही का त्याला आपली कदर नाही. उलट गरिबाला नेलं तर ते शेलती काढायला पुढे येते. श्रीमंत दरिद्री आपल्याकडे पाहत सुद्धा नाही. कधी श्रीमंत माणसं बोकंडी घ्यायची नाही. श्रीमंताच्या लग्नाला आहेर सुद्धा न्यायचं नाही आणि उपाशी जायचं दोन दिवस जेवायचं नाही वाटलं उलटी मोठ्या खिस्याची चट्टी घालून जायचं जेवढी आणता येईल भरून तेवढं आणायचं. त्याने काय आवत आखून कमी आण नाही. कुठेही लक्ष्मी घालायची मुलीच्या लग्नाला फटाके 82,000 नवरदेव बाहेर अरे काय थॉय 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 सफारीत उचला फटाका उडी आणायचा मांडवात नवर कशातही पैसे घाल काय पैसे घालायची गरज आहे. आज लोकांना लक्ष्मी पाहायला मिळाला आणि आपण नको तिथं लक्ष्मी. आज या बिचाऱ्याने एवढा मोठा खर्च केला ना स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद वडिलांचा मिळेल. आज केलेल्या खर्चातला 1 रुपया सुद्धा जाणार नाही आणि डेकोरेटर वाल्यांनी सांगावं 1 वर्ष तुमचं आहे याच्यापेक्षा चांगलं होतं का नाही. चांगल्या ठिकाणी घाला पैसे कशाचे पैसे घाले. महिला मंडळ कपाट भर साध्यांमध्ये एखादी साडी भांडे घासणाऱ्या बाईला देत जा. एखाद्या भांडे घासणारी बाई भांडे घासणारीचे पैसे पुढे टाका. पुढचा जन्म तुला भांडे घासणार नीचाच मिळेल तू लिहून ठेव. गरीबाचे पैसे बुडवायचे मोठेपणाचा शानपणा आणायचं काय कामाला. उलट गरीबाला नेऊन दिलं पाहिजे भाऊ तुझे 20 रुपये माझ्या राहिले ए आणि तुम्हाला ए गरीबाचे द्यायच गरीबाचे पैसे बुडवायचे कशाला का काही बाया महिना भरभर आला का ते भांडेवाले पैसे भांडण काढतात. असंच केलं तो ताटलीच फोडली तो पैशेच फोडली तो तुला होत नाही तर बाई ठेवायची नाही ना का तिचे पैसे पुढे ती अय आणि मग म्हातारपणी बसती कोपऱ्यात यमा यमनला थांब अजून वसूल करू दे मला तो तू काही सुईची नव्हती काही म्हातारी माणसं पा कधीच नाही आयुष्यात आणि म्हातारपणी खाटा होताना पडायचं यमा
या म्हणला तू काही सुईची आवला दे का, तुला वर न्यायचं एवढं स्वप आहे का, तू तमाशाला गेला तर बायांना खडे आणायचा, तुला कीर्तनाला नेलं तर तू चपला स्वारायचा, तू काही एका बजेट मधला गडी होता का, तुला वर नेऊन मी वर भांडायला लावू का, तुला सुईचा आहे का तू, नाही मग कशाला वाईट वागाय, चला परत पुढं दान हातानं करीता, भिकाऱ्याला अर्धीच भाकर द्या पण ताजी द्यायचा, भांडे घासण्याचे दान करीता, आपल्या लोकांनी दान करायचं ना नावासाठी, 11 रुपये वर्गणी द्या ते सप्त्याला, पण 3 वेळा वय उचकी ते मा नाव आहे काय, तो नाव तिथं आहे स्मशानभूमी ते आहे, तू परत येणार म्हणून दान करीता, आणि पाया पडून सांगतो दानाने लक्ष्मी दुप्पट होते, लक्ष्मी दानानं दुप्पट होते, पण नको तिथं दान घालायचं नाही, आता आपले पैसे आहे ना, आपला जो पैसा आहे ना हा बोगस ठिकाणी जातो, बोगस, आता तुमचा भागात आपल्या भागात 4 गोष्टी बोगस पैशात जातात लग्नामध्ये, 4 गोष्टी, एक आता लग्नात 4 गोष्टी आल्यात, एक व्याई भेट, ती कोणी आणली ना लायका नाही, पहिले याही भेटत नव्हती यायला, आता तो याही भेट कार्यक्रम आलाय यायला भेट, आणि ते यही एकमेकाचे कट्टर दुश्मन, लपलायचं लगीन याचा चांगला पिस्त्या पोऱ्यानं फापलवल्यामुळं आघाडी बिघडल होता, आघाडी तापीलाच होता, तुम्हाला तर पोऱ्या सोडीन पण त्याचा बाप बिरघालीन भाऊ, आणि यही आले ना भेटायला एकमेकाला, आता यही कशी भेटावा, यही पेलच होता पोरीचा बाप, आणि पोरीच्या बापाची बायपास व्हायला होती, त्याला काय माहित नव्हतं काय तमाशा, ते येण्याला शिकवळी मारली घासाजवळ जावळी ते तसं, यही जागेव मेला मांडवात पाहत काय माग, कुणी आणला तो यही भेट, आता एक बावळात पण आणलाय लग्नात, जरा राजकारणी लोक विका पैशेवाले लोक बायका विका जरा बाय बारीक ऐकत, ती स्क्रीन आणलंय लग्नात, ती स्क्रीन आणलंय स्क्रीन, आणि त्या स्क्रीनवर तो मुलगा कुठं शिकला हे दाखवा, ती मुलगी कुठं शिकली हे दाखवा, त्यांच्या गावातली देवळं दाखवा, सप्ते दाखवा, तुम्ही काय दाखवतो लोकांना त्या स्क्रीनवर, त्या पोऱ्यानं पुरीनं लग्न जमावल्यावर जेवढे एकांतात नाटकं केले लोकांना दाखवतो तुम्ही, त्यांनी वड्याला पळायचं, येडे बाबलीत मुका घ्यायचा, मशीव बसायचं, बर्फाचा गोळा वड्याला बसून दोघांनी खाता, आणि त्या पाहायचं का खरंय का खोटे, ते प्री वेडिंग का काय म्हणतात त्याला, ते प्री अशी पागलपणा नाही तर, त्या पुरीनं पोरीनं वड्याला पळायचं, कॅमेऱ्यावाल्याने त्याच्या मागं पळायचं, आता काही गोष्टीला दोघच लागतात तिघांचं काय काम आहे, आणि मग तिने बोकडे बसायचं, मांजराचा मुका घ्यायचा, कुत्रीचा मुका घ्यायचा, अर्धाले कपडे घालून वड्याला पळायचं, आणि हलकट वरळणं अक्षरशः असण्यावारी गोष्टी देऊ नका, तुम्ही तुमच्या मुलीची इज्जत घालवता, आपली पोर लग्नाच्या अगोदर इतकी बुंडकला वागत होती लोकांना दाखवता ना तुम्ही, हा त्यांनी वड्याला पळायचं, त्याला कोर्सच निघालाय 2 दिवस अगोदर डोंगरा डांगराला पळायचं, आणि ते त्याच्यावर दाखवायचं, आणि लोक पाहला वराड असं ताईट बसून पाहतो म्हातारी माणसं, चय माई नातच दिसती, नातच तुझी दिसती का, हसण्यावरी गोष्टी नाही, त्यात महिला म्हटलं सांगा हे चुकीचं आहे का, बरोबर आहे शिव्या द्या म्हणा, हे दाखवित असते का, आपल्या मुलीनं वड्याला पळायचं पोर, ए आपल्या पोरीनं वड्याला पोरा संघ पळायचं, आणि ते आपण लोकांना दाखवायचं त्या स्क्रीनवर, आणि 1.5 महिन्यात घटस्फोट, 2 महिन्यात भांडण, 3 महिन्यात तर त्याची पहिली बायको घरी आली, त्याची हायला इथं टाकून दिली, काहींचे रविवारी लग्न झाले, मंगळवारी जे नवरी गेली आलीच नाही, तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली, पाच काय मॅट कशाचे पैसे घालायचे आपले बावळ्याला सारखं, एक हात दान करा, दोन एक एक गोष्ट ऐका, एक हात 14 सांगायचे आहेत, 2 बोलणे आणि नीट बोलावं, नाही तर बोलत नाही, बोलत नाही, एक वाक्य द्रौपदी बोलली आंधळ्याचे बोर आंधळी महाभारत घडलं, एक वाक्य सीता नडली रामायण उलट घडलं, लक्ष्मण भाऊजी ज्या आरती तुम्ही माझ्या रामाला सापडायला जात नाही आरती, त्याच्या त्या आरती तुमच्या मनात पाप आहे, रामायण उलट फिरलं, हात एक बोलले, 2 झाले, 14 आहेत, नीट आहे का, चांगलं तुझं नाव काय रे, हा हा सिद्धिविनायक, तुला पोर काय म्हणते वर्गात, सिद्ध्या, तुझं नाव काय, नावच लय आवड तुझ, श्याम, श्याम तुला पोर काय म्हणत,
शेड्या तुझ नाव अजिंक्य फोड काय म्हणतो तुला नाव अंदा नीट हा मला हात एक बोलणे दोन चांगलं बोलाव हसणे तीन आणि हसत जा आता माझं कीर्तन ऐकलं तुम्ही फ्रेश झाले घरी गेल्यावर एकटे असणार आणि जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात गालात असतात ती भामटी असतात आणि तर काही इतके दरिद्री आहेत का ना ते पण हसत नाही त्याचं मोडव्यात दुखतात काय हसत नाही जाग्यावर हात एक बोलणे दोन हसणे तीन तीन झाले बरं का चौदा आहेत हात एक बोलणे दोन हसणे तीन हसत जा अरे घरातून टीव्ही गेला हस टीव्ही मुळे हसणं गेलं कुणी बोला ना कोणाशी प्रत्येक घरात नवरा बाई कोण पोरका पोरगी चार इला चार खोल्या नुसती बोट चाली त्यात कुणी कोणाशी बोला ना कुणी कोणाशी हालो ना रस्त्यानं माणसं झाली ही मोटरसायकल चालवणार इतके दरिद्री आहेत कानात मोबाईल गुजित आहे सरळ येड्या बाबडीत गेलं दोन्ही बॉल सटकले लगविला आणि तर चैन सुद्धा खोलली नाही अख्या बुटात पाणी गेलं खाली वर बोलत आणि वाची त्यात काय शिळी गाभण आहे गोखडे ऐकणे आहे काय वाचायचं अरे हे आम्ही मोबाईलच वापरते नाही काय फरबडला काय फरबडला आम्हाला तर व्हॉट्सअप नाही फेसबुक नाही काय नाही मोबाईलच नाही ज्याला गरज येतो आपल्या घेईन इथे हॅलो कुठे नदी वाय जळतो येतो हलकट क्वालिटीच नाही जेवला का झोपला का पालथान होता नाही का पुरीची आई पुरीला सहा याला फोन करते दिवसभरात काही काम आहे आपलं ला एवढं लाडकं लेकरू होत दुसऱ्याच्या घरी द्यायचं काही काम होत हसणे हसणेच नाही विठाना विठाना हात एक बोलले दोन पटले दोन्ही मी तीन हसणे तीन झाले बरं का अजून बरे तीन हात एक बोलले दोन हसणे तीन उभा चार सगळे प्राणी आडवेत एवढाच पठ्ठ्या उभा आहे बैल आडवा आहे पण आवत्याला सरळ आहे गाय आडवे दुधाला सरळ आहे यावला दिसा सरळ आहे वागायला आडवी माळ घाल टिकल का घालू नको कीर्तनकार कंबर का बांधतो तू मुंडक बांधील आडव काही माणसाचं आडव आहे आडवीत म्हण आणि ह्या कलियुगामध्ये खरं बोलणाऱ्याची किंमत नाही तुम्ही समाज उदास पहा किती उदास तुम्ही अभ्यास करा का ए अभ्यास करा ए अभ्यास करा शिकलेले लोक पदवीधरांचं मागच्या महिन्यातलं म्हणजे 2 तारखेचं फक्त 49% मतदान आहे किती 49 म्हणजे 50% लोक पदवीधर मतदान करीत नाही आता तुमचा कालचा मतदानाचा आकडा आहे फक्त 8 आपले 49 आता पुणे शहर आहे तरी किती आहे 50 मग आता निम्मे लोक जर मतदान करीत नाहीत तर काय त्या लोकांना लोकशाही कळाली मला सांगा निम्मच धरायचे ना 50% म्हणजे निम्मे लोक करीतच नाही लोकांना हे कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे आणि त्याच्यावर थोडी स्ट्रिक्ट भूमिका घेतली पाहिजे तुम्ही कुणाला करा हा प्रश्न तुमचा आहे पण लोकशाहीने दिलेला अधिकार म्हणून तुम्ही तो करायलाच याला थोडं कडक ठुलं पाहिजे महाराज तुमचं काय मत आहे हे जर असंच ठेवलं तर एक दिवस ते 20 येईल ना कमी होईल ना कमी होईल ना आणि मग त्याला मजा नाही जितकं जास्त होईल कारण खऱ्याला किंमत राहिली ना आता खऱ्याला किंमत राहिली नाही गावात लाईट गेली का मोर्चा डीपी जळाली का मोर्चा त्याला ते आला नाही मोर्चा गावात आखे दारू खपती मोर्चा नाही दारू जो बोलन त्याचा गेम या जगात जो खरं बोलन त्याचा गेम नाटवळा झालं समजायचं त्याचं नाही खरं बोलायचं नाही मग त्याला आहेच आता हे शाळेतले पोरं सरळ बसा रे कितीला आहे तू मोठा हा सातवीला आहे का सेमीला आहे का मराठीला आहे बापाच्या बायको स्टिमटी म्हणतात तू इचार मला बाप कोणाला म्हणतात
काय म्हणतो रे बाबाच्या बायको? इंग्लिश मिडियम आलं कोणी? बापाच्या बायकोला काय म्हणत? आई. या तशी स्थिती. असं बोललं का लगेच कॅमेरे फिमेरेवाली नाही आणि लगेच क्लिप तयार करायची. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या, दिली ठोकून आमच्या. पैसे यादी कमवायची आणि इज्जती आमच्या घालायच्या. खरं नाहीच. आणि मग एखादं वाक्य कीर्तन न्यायचं ना, आता कॅमेऱ्यात कीर्तन न्यायचं ना, अख्खं युट्यूबला नाही टाकायचं. नाही 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 नाही, कट करायचं आणि एकच वाक्य टाकायचं का गुतला पाहिजे तो. हा, अशी ठोकायची ते का तासून. आणि इळ भरते एवढेच बांध असं म्हणले, असं म्हणले, असं खपा खप बांध घुसत्या कुठून काय त्याच वाक्याला इळ भर बांध असं म्हणले, असं म्हणले. 200 रावण मेले असते तेवढ्या बांधा. आणि एक बातमी 113 वेळा असते दिवसभर. मजा एक दिवस बसून 5 मिनिटात 25 फास्ट बातम्या, तीच बातमी सुपर फास्ट, तीच महत्वाची, तीच आता ताजी, तीच आता आलेल्या हाती आलेल्या वृत्तानुसार, तीच. असं पैसे कमवायचे यांनी, इज्जती घालायची आपल्या. जिथं चांगलं आहे ना ते नाही दाखवायचं कधीच. नाही वाटोळं झालं लोकांचं, उलट मतदानाचं प्रबोधन या मंडळीनं केलं पाहिजे. काय म्हणजे तुमचं? यांनी उलट, ए यांनी उलट 2 मतदानाचं महत्व रोज 2 मिनिटं लोकांना सांगितलं पाहिजे. ते नाही सांगायचं, त्यांनी आमच्या ठोकायची. पदवी इंदुरीकरांनी पदवीधरांची खिल्ली उडवली. वाट लावून टाकली या लोकांनी वाट. तुम्ही बधीर आहे तुम्हाला माही. एक इच्छा आहे तुम्हाला सांगतो, मी मेल्याव तरी तुम्ही सुधरा. कारण आता मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. आणि मी असाही मेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. पण एक धना तेव्हा महाराज, मी मेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येईल. हा माणूस काय म्हणत होता, काळ अतिशय वाईट येणार आहे. आणि मी दहा वर्षपूर्वी तुम्हाला कीर्तनात म्हणत होतो ते आज खरं आहे. लोकांना राग येऊ द्या आणि यायलाच पाहिजे. आपल्या माणसाला आपल्या माणसाने बोललं पाहिजे. आम्ही तुमचे तुम्हाला बोललं पाहिजे, तुम्ही आमचं ऐकलं पाहिजे. 90% पोरी इंद्रिकरला शिवाय द्या, तेव्हा आम्ही प्रेम करू नाही तर लफडं करू. त्याला काय करायचं? प्यार क्या चीज आहे इंद्रिकर को क्या मालूम आहे? प्यार तो अंधा होता, इंद्रिकरने तो प्यार किया नाही. फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पडून गेले तर कांदे लावायचे ठोळीच्या मुकादम झाल्यात. प्यार क्या होताय तो रोप उपडताय, उपटो काय करताय? प्यार क्या होताय तर शिंगळ्या निवडताय, निवडू आता काय. प्यार क्या होताय तर कांद्याचं उरेल औषध प्याताय, पिओ.